दुसरा राजे अध्याय 19। हे ऐकून हिजकियाने आपली वस्त्रे फाडिली व गोणताट नेसून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला। तेव्हा खानगी कारभारी एल्याकिम, चिटणीस शेबना व याजकांपैकी वृद्ध लोक यास गोणताट नेसलेले असे आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याच्याकडे त्याने पाठविले। ते जाऊन त्याला म्हणाले, हिजकिया असे म्हणतो की आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान यांचा आहे, कारण मुले जन्मावयास आली पण प्रसवण्याची शक्ती नाही। जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी अश्शूरच्या राजाने रब शाके याचबरोबर जो निरोप पाठविला त्याचे शब्द आपला देव परमेश्वर कदाचित ऐकेल व आपला देव परमेश्वर ते शब्द ऐकून त्याला शिक्षा करील। म्हणून जे काही शेष उरले आहे त्याकरिता आपण रदबदली करा। याप्रमाणे हिजकिया राजाचे सेवक यशया याजकडे आले। तेव्हा यशया त्यास म्हणाला, आपल्या धन्याला असे सांगा, परमेश्वर म्हणतो अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत, त्यांनी तू घाबरू नको। पहा, मी त्याच्या ठाई अशी काही प्रेरणा करीन की तो काही अफवा ऐकून आपल्या देशास परत जाईल व त्याच्याच देशात तो तरवारीने पडेल असे मी करीन। नंतर रब शाके परत गेला तेव्हा अश्शूरचा राजा लिबना नगराशी लढताना त्याला आढळला, कारण लाखीशाहून त्याने तळ उठविला अशी त्याला खबर लागली होती। मग कुशाचा राजा तिराका तुझशी लढावयास निघाला आहे असे कोणी बोलताना त्याने ऐकले। हे ऐकून त्याने हिजकियाला जासुदांच्या हाती सांगून पाठविले की तुम्ही हिजकिया राजाकडे जाऊन सांगा, ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवितोस तो अश्शूरच्या राजाच्या हाती यरुशलेम लागणार नाही असे बोलून तुला न फसवो। अश्शूरच्या राजांनी सर्व देशांचे काय केले ते पहा, त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच, तर तू सुटणार काय? गोजान, हरान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला, त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय? हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा आणि सफरवाईम, हेना व इव्वा यांचे राजे हे कोठे आहेत? हिजकियाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचिले। मग हिजकिया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेविले। हिजकियाने परमेश्वराची प्रार्थना केली की हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, करुबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस? तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली। हे परमेश्वरा, कान लावून ऐक। हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पहा आणि सन्हेरीबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठविला आहे त्याचे शब्द ऐक। हे परमेश्वरा, खरोखर अश्शूरच्या राजांनी सर्व राष्ट्रे व त्यांच्या जमिनी ओसाड केल्या आहेत, त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकिले आहेत, कारण ते देव नव्हते, ते मनुष्याच्या हाताने घडलेले काष्ठ व पाषाण होते, म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला। आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हाला सोडीव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहेस। तेव्हा आमोजाचा पुत्र यशया याने हिजकियाला सांगून पाठवले की परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, अश्शूरचा राजा सन्हेरीब या संबंधाने तू माझी प्रार्थना केली ती मी ऐकली आहे, तर त्याच्याविषयी परमेश्वर जे वचन बोलला आहे ते हे, सियोनाची कुमारी तुला तुच्छ लेखिते व तुझा उपहास करीते, यरुशलेमेची कन्या तुला पाठमोरे पाहून आपले मस्तक हलविते, तू कोणाची निंदा केली, कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केले, कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास, कोणावर आपल्या भोवया चढविल्या, इस्रायलाचा जो पवित्र त्यावर,
तू आपल्या जासुदांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास, मी आपल्या बहुत रथानिशी पर्वतांच्या माथ्यावर लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे। मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडीन, त्याच्या अत्यंत दूरच्या उच्चस्थानी त्यांच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन। मी खणून परस्थलांचे पाणी प्यालो, माझ्या पायांच्या तळव्यांनी निसर देशाचे सर्व जलप्रवाह मी सुकवून टाकीन। तुझ्या कानावर हे आले नाही काय की मी पूर्वी प्राचीन काळी योजिले असून आता प्रत्ययास आणिले की तटबंदी नगरांचा विध्वंस करून त्यांचे ढीग करण्यात यावे। ह्याकरिता त्यातील रहिवासी बलहीन झाले, ते भयभीत व फजित झाले। शेतातील हिरवे गवत, धाब्यावरचे गवत, वाढ पुरी होण्यापूर्वी करपलेले धान्य त्यासारखे ते झाले। तुझे बसणे उठणे, तुझे जाणे येणे व तुझा मजवरला संताप मला ठाऊक आहे। मजवरल्या तुझ्या संतापामुळे व माझ्या कानावर आलेल्या तुझ्या उन्मत्तपणामुळे मी तुझ्या नाकात वेसण व तुझ्या तोंडात लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन। आता तुला हे चिन्ह देतो, यंदा तुम्ही आपोआप उगवलेले खाल, पुढल्या वर्षी त्याचा खोंडवा फुटेल तो खाल, तिसऱ्या वर्षी तुम्ही पेरा, कापा, द्राक्षांचे मळे लावा व त्यांचे फळ खा। यहुदा वंशातील निभावलेला शेष पुन्हा खाली मूळ धरील आणि वर फळ देईल, कारण यरुश्लेमेतून शेष निघेल व सियोन डोंगरातून निभावलेले निघतील। परमेश्वराची आस्था हे सिद्धीस नेईल। ह्याकरिता अश्शूरच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही, तो ढाल घेऊन त्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही। ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल, त्याचा ह्या नगरात प्रवेश होणार नाही असे परमेश्वर म्हणतो। मी आपल्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता या नगराचा उद्धार होईल असे याचे संरक्षण करीन। त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले 185,000 लोक मारिले। पहाटेस लोक उठून पाहतात तो सर्व प्रेतेच प्रेते। मग अश्शूरचा राजा सन्हेरीब तळ उठून माघारा चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला। तेथे तो आपला देव निस्त्रोक याच्या देवळात जाऊन पूजा करीत असता अद्रम्मेलेक व शरेसर यांनी त्यास तरवारीने वधिले आणि ते अराराट देशात पळून गेले। मग एसर हद्दोन त्याच्या जागी राजा झाला।